हॅलो एव्हरी वन अँड वेलकम टू व्हेज ऑथेंटिक. आज आपण बघणार आहे गवारीची खमंग भाजी. यासाठी इथं मी एक दोन चमचे तेल घेतलं, फोडणी करून घेते. फोडणी झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचाभर ठेचलेला लसूण घालते. अर्धा चमचा हळद, गवारी इथं मी निवडून स्वच्छ धुवून घेतली आहे. आता गवारी घालून घ्यायची आपल्याला आणि गवारी चांगली तेलामध्ये परतून घ्यायची आहे. त्याचा वास पूर्ण गेला पाहिजे गवारीचा. एक प्रकारचा उग्र वास असतो कधी कधी गवारीला, त्यामुळे बरेच जण गवारी खात नाहीत किंवा बऱ्याच जणांना गवारी आवडत नाही. तर जेव्हा तुम्ही अशी परतून घेता गवारी तेलामध्ये, तेव्हा त्याचा वास कमी होतो आणि टेस्टला पण खूप छान लागते गवारी. मग आता इथं मी एक अर्धा चमचा तीळ आणि अर्धा चमचा वाळलेलं खोबरं घेतलं आहे. ते मी चांगलं बारीक कुटून घेते आहे. आपली गवारी इथं वाफलेली आहे, थोडंसं परतून घेऊया आणि ह्यामध्ये वाटलेलं तीळ आणि खोबरं घालूया. छान मिक्स करून घ्यायचं गवारीमध्ये हे. आता ह्यामध्ये एक चमचाभर शेंगदाण्याचा कूट घालायचा आपल्याला. आणि इथं तिखट मीठ जिरे पावडर घातला मी. हे सगळं एकजीव करून घ्या, परतून घ्या गवारीमध्ये चांगलं. गरम पाणी घालती आहे अर्धी वाटी आणि एक छोटासा गुळाचा खडा घालायचा आपल्याला आणि हे वाफवून घ्यायचं. इथं बघत असाल तर आपली गवारीची भाजी तयार आहे. चांगली 5 ते 7 मिनटं मी दणदणीत वाफ काढली आहे ह्याला आणि वर कोथिंबीर घालून आपल्याला सर्व करायची आहे. ही भाजी लहान मुलांनासुद्धा नक्की आवडेल. नक्की अशी ट्राय करून बघा भाजी. तयार आहे आपली गवारीची भाजी. नक्की करून बघा कशी वाटली, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.